जी स्पोर्ट्स ने टॉस जीता और बल्लेबाजी करने का फैसला किया। ऑन फील्ड अंपायर अंपायर कूल गोकुलदास पाटिल और साउथ के मशहूर अदाकार दिखने वाले शकील कुट्टी। सन्मान्य विश्वास पाटिल माजी सरपंच वाशेरे, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं, निवेदन करते हैं कि आपको हमारे मंच पे आना है। पांडुरंग धर्मा पाटिल और विश्वास पाटिल फैम टीम है। धनेश कुक से इसके बाद जो मुकाबला रहेगा, एक और बड़ा मुकाबला, जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पाड़ा और जय मसोबा पिंपलास के बीच में, उसके बाद भरत स्पोर्ट्स वल बनाम लखा दादा स्पोर्ट्स के बीच में, उसके बाद आर्यन भादोड़ और हमजा स्पोर्ट्स के बीच में। आज के मैचेस की रूपरेखा, देखना है कि आर्यन भादोड़ के दीपेश पाटिल मुनाफ शेख के सामने किस तरह गेंदबाजी करते हैं। ओपनर भेजना है बालाजी स्पोर्ट। दीपेश नाइक बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे, 8 विकेटें उन्होंने हासिल की थी। खेल की शुरुआत, बैक टू क्रिकेट नाउ। वेलकम ऑल ऑफ यू, यू आर वॉचिंग जीबी कप भादवाड़, द मैच बिटवीन धनेश कुकसे एंड बालाजी स्पोर्ट्स। रिमाइंड यू, बालाजी वन द टॉस एंड इलेक्टेड बैट फर्स्ट। बालाजी, तर हा सामना 6 षटकांचा राहील, लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे धनेश कुकसे संघ आणि फलंदाज पाठवायचे आहे, तर 6 षटकांचा हा सामना। तर धनेश कुकसे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि फलंदाज पाठवायचे आहेत बालाजी स्पोर्ट्स संघ, तर नक्कीच नाणेफेक जिंकलेली आहे ती बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे। अमर बीच वाशेरे के माजी सरपंच और धनेश कुकसे के स्पॉन्सर विश्वास पाटिल साहब हैं, आइए उनका हम सत्कार सम्मान और स्वागत करने जा रहे हैं। अभिमन्यु पाटिल, ए बी पाटिल, अभी तरे इनके हाथों से, जो कि फोकस मैन है इस स्पर्धा के, उनके हाथों से हम उनका सत्कार सम्मान और स्वागत कर रहे हैं, शॉल और पुष्पगुच्छ और सम्मान चिन्ह देकर धन्यवाद। तसेच प्रमोद पाटील आमचे मामा उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। पाइपलाइन रिक्षा मंडल विभागाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय। मी विनंती करतो या स्पर्धेचे आयोजक अभिमन्य तरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। टू ओपनर्स ऑन द ग्राउंड, पराग जाधव इनफॉर्म बैट्समैन विद सिद्धेश। वैभव ओपन द इनिंग, वैभव एंड पराग जाधव इनफॉर्म बैट्समैन, पराग जाधव, वैभव माली एंड पराग जाधव, दीज टू आर द ओपनर मैन फ्रॉम मानकोली। वैभव माली वन ऑफ द गुड ऑलराउंडर। वेलकम ऑल ऑफ यू, यू आर वॉचिंग जेबी कप भादवाड़। सो प्ले बिगिन नाउ, इज गोइंग टू बी जय तुरे ओपन द बॉलिंग अटैक, लेफ्ट आर्म पेस अटैकर फेसिंग इन बैट्समैन पराग जाधव। In this season, Parag Jadhav in good touch as far as batting concern, as far as bowling concern. Jay Ture,
रेडी टू बॉल नाउ टर्न फ्रॉम श्याम नाइक गैलरी एंड दिस टाइम अ लवली लुकिंग स्टॉक इंडीड बॉल इज ट्रैवलिंग थ्रू द एक्स्ट्रा कवर एंड विद द स्टॉक इजी सिंगल पराग जादव ऑफ द मार्क विथ वन एंड बालाजी स्पोर्ट वन विदाउट लॉस Now Vaibhav Mali on his strike facing Jayature. Oh beauty, best batsman, best wicket keeper. They threw for a cheeky single. Good running between the wicket by signal from umpire. Lovely ball indeed. Batsman tried to push in the air and off the surface. Best wicket keeper Bhavesh Pawar also. Two without loss. Next match, tough encounter between Jai Bolena Sarodi Para and Jai Masoba Pimplas. तर नक्कीच एक सुरेख चेंडू हाताला होता बीट झाला होता फलंदाज आणि यष्टीरक्षक भावेश पवार देखील बीट झाला होता जयतुरे बस्ट पडा गणद फाइन लुकिंग स्ट्रोक बट नॉट ओनली गेट्स ओनली वन रन्स कमिंग इन फॉर्म ऑफ सिंगल्स स्लो इन स्टडी स्टार्ट स्कोर इज थ्री Balaji's captain Suraj Joshi known this wicket is very good for bowling. Lot of assists for bowlers. He looking in 6 over 60 plus. Jayature. Ball this time, miscue stroke. Jayature after it. What a magnificent caught and ball. And Vaibhav Mali back to the dugout. संघांची होणार लढत क्रिकेटचा संग्राम होणार गडत मोठमोठे संघांची होणार लढत खेळ रंगणार बेधडक खेळ रंगणार बेधडक हार खेळू चला बघू चला जय बजरंग चषक हार खेळू चला बघू चला जय बजरंग चषक विकेट इज गॉन नाउ एंड स्कोर इज On board only three. Vaibhav Mali is out for duck. In place of Vaibhav Mali, new batsman in Darshan Patil sending for a power hitting on one down position. तर नक्कीच दर्शन पाटील यांनी मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती कारण टॉप ऑर्डर थोडासा ढासळला होता मागच्या सामन्यात आणि माफक आव्हान दिलं होतं 48 धावांचं आणि त्यानंतरही चांगली गोलंदाजी करून तो सामना जिंकला होता बालाजी स्पोर्ट्स संघाने जयतुरे दिस टाइम ट्राय टू रिवर्स शॉट नॉट अ व्हेरी गुड स्ट्रोक चायनीज कट वन्स मोर दे थ्रू फॉर अ चिकी सिंगल भावेश पवार इज नॉट हॅपी देअर रॉंग अँड थ्रो सो Parag Jadhav moves up to 3 and his score moves up to 4 for the loss of one wicket. First over in progress and you are watching JB Cup Bhadwar. Jayature contained batsman keep and quiet in first over. This time beautifully played swift as ball. Finally cup in this circle, long chase. And meanwhile, batsman gets to improvise the stroke played by Darshan Patil off the mark with 2 and his score is 6 for the loss of 1 wicket. That marks end of the first over. Ek over ki samapti, 6 run, 1 wicket. Bhavesh Pawar, gendbazi ke liye. सबसे बड़ी बात है धनेश कुकसे को पिछले 3 साल से मैं देख रहा हूँ इस टीम की सबसे बड़ी बात है पंक्चुअलिटी टीम के सभी खिलाड़ी 3 साल से मैं देख रहा हूँ चाहे वह हारे चाहे जीते हर मैच में हाजिर रहते हैं बालाजी के 12वें खिलाड़ी ड्रेस में नहीं है इसलिए 2 रन का उनको पेनल्टी दिया गया है दूसरी इनिंग की जब शुरुआत होगी
तो पेनल्टी हम ऐड करेंगे। BC4 क्रिकेट डिसिप्लिन ऑर्गेनाइज का सबसे बड़ा नाम भविष पवार, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, बहुत ही बढ़िया स्ट्रोक फुल पे लेकर डीप में खिलाड़ी मौजूद, एक रन। मिडल बहुत अच्छा कर रहे हैं बैट्समैन आकाश जाधव, एक रन से स्कोर 7 पे पहुंचा है। कहीं ना कहीं सूरज जोशी चाहेंगे कि 60 रन तक पहुंचा जाए, विकेट में गेंदबाजी के लिए काफ़ी मदद है। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स चॉप किया है बहुत ही खूबसूरती के साथ, निकाल दिया गेंद को थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन, दिलकश स्ट्रोक। तर नक्कीच एक सुरेख फटका पाहायला मिळाला, चॉप केला होता चेंडूला, चेंडू थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी चौकार। चांगला असा तंत्रशुद्ध बुद्धीचा वापर या फटक्यामध्ये। भावेश की गेंद हवा में स्ट्रोक, लालच में आ गए, फ्लैशी कवर ड्राइव सीधा फील्डर के पास, आउट हो गए दर्शन पाटिल। देखते हुए दर्शन ने शॉट खेला था कि पीछे कोई भी खिलाड़ी नहीं, फ्लैशी कवर ड्राइव आउट हो गए। दूसरा झटका लगता हुआ बालाजी स्पोर्ट्स को 11 के योग पर। तो नक्कीच दुसरा फलंदाज दर्शन पाटील मात्र बाद झाले, एकच चौकार मारला त्यानंतर अजून एक मोठा फटका खेळण्याच्या दृष्टीने तो क्षेत्र निवडला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला बीड करू शकला नाही आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात दर्शन पाटील बाद। तर दर्शन पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय तो सूरज जोशी, तर स्वतः कर्णधार यावेळी खेळपट्टीवर येतोय। देखिए पार्टनरशिप का पनपना बहुत जरूरी है, क्रिकेट का खेल भी ऊपर के 5 बैट्समैन एक मुट्ठी की हैसियत रखते हैं, उंगली से आप किसको धक्का नहीं दोगे, पांचों उंगलियों को आप जमा कर दो पंच मारो तो नॉकआउट रहता है। भावेश पवार इस मरतबा इज्जत बख्शी, कॉपी बुक स्टाइल में पुश किया, भावेश के पास कोई रन नहीं। ये देखिए बिल्कुल गेंद के ऊपर आकर पुश खेला था, ओ बढ़िया गेंद बीट कर दिया वहां पर, पैर नहीं चले थे, क्रीज बॉक्स से खेले थे बैट्समैन सूरज जोशी। फुटवर्क की कमी, स्विंग एंड मिस, क्या बॉलिंग की है भावेश पवार ने। देखिए तरे भावेश पवार की एक खासियत है कि अपना ओवर बहुत जल्दी पूरा करते हैं, जिस तरह अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में शाहिद अफरीदी करते थे। दो ओवर की समाप्ति, शुरुआत उतनी अच्छी नहीं बालाजी स्पोर्ट्स की, रन बने 11 और विकेट गिरी 2। तर नक्कीच जसं सांगितलं सिद्दीक भावे सरांनी की भावेश पवार हा पटकन षटक संपवतोय, हो नक्कीच, कारण त्याचा षटक फक्त तो आणि यष्टी रक्षक या दोघांमध्येच चालू असतोय, खूपच कमी वेळा चेंडू आणि बॅटचा आपल्याला संबंध आलेला पाहायला मिळतोय, कारण खूप चांगली गोलंदाजी त्याच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते, जास्तीत जास्त चेंडू त्याच्या षटकामध्ये निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात आणि ते चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जात असतात, त्यामुळे त्याचं षटक ते पटकन संपवता येते। देखिए कल उन्होंने लेट बलवंत सेठ ट्रॉफी पिंपलास में रफ्तार भरी गेंदबाजी की थी, आज उनको पता है इस पिच में काफ़ी सहायता है, इसलिए वो कंट्रोल गेंदबाजी कर रहे हैं, वेरिएशन पे ज़्यादा ध्यान दे रहे हैं। सचिन मस्के को अगले मैच में देखेंगे, पिंपलास का ज़बरदस्त शो ऑर्गेनाइज किया था उन्होंने अपनी टीम के साथ। विवेक शेलार इस मरतबा वाइड यॉर्कर थी, खोद के निकाला गेंद को, 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ बालाजी का 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। धीमा क्रिकेट थोड़ा चलता हुआ, अशाच प्रकार की स्लोअर शुरुआत मागच्या सामन्यात देखील बालाजी संघाने केली होती, परंतु तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे आणि समोरील संघ सुद्धा नक्कीच भिवंडीच्या नावलौकिकाला साजेसा असा नावाजलेला संघ, तर त्याच्यासमोर जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच कुठेतरी चांगल्याशा धावा कुठून काढावे लागतील बालाजी स्पोर्ट्स संघाला। यस मोर देन 50 तो आपको बनाना होगा, चुनौतियाँ देना है तो। विवेक की गेंद खेलना चाहते थे सामने की ओर, मोटा सिरा लेकर गेंद शॉर्ट थर्डमैन पे गई,
एक रन बनता हुआ स्कोर में, एक रन से स्कोर 13 पे पहुंचा है। इसके बाद जो मैच है वह है जय मसोबा पिंपलास और जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पारा, उसके बाद लक्खा दादा भिवंडी और भरत स्पोर्ट वल, उसके बाद मैच जबरदस्त आर्यन 11 भादवड़ और हमजा स्पोर्ट। अच्छा ड्राइव, गेंद डीप कवर में जाती हुई, बहुत बढ़िया थ्रो और रन आउट। विनीत माली थे वहां पर डीप में, हां ना चलती हुई सूरज जोशी आउट। रफ्तार और स्विंग का कहर बल्लेबाजों पे छाता हुआ। भावेश पवार ने अपने ओवर में 5 रन दिए, 1 विकेट लिया। जय तुरे ने 6 रन दिए, 1 विकेट लिया। अब विवेक शिलार 3 गेंदों में 3 रन दे चुके हैं, विकेट तो हालांकि उनके खाते में नहीं गया है। विवेक शेलार, श्याम नाइक गैलरी एंड से आते हुए सामना करेंगे मोनिस पाटिल। क्रॉस बैटेड शॉट, नीची गेंद रही, डॉट गेंद। देखिए नारायण स्मूर्ति चषक इसी विकेट पे हुआ था, लेकिन वो और इस विकेट में बहुत फर्क नज़र आ रहा है। यहाँ पे गेंदें नीची भी रह रही है, गेंदबाज के लिए अच्छी खासी सहायता लग रही इस विकेट में। विवेक शेलार इस मरतबा वाइड यॉर्कर था, तिरछे बल्ले से दिशा दी, डिपिश गली में तेज दौड़ लगा के 2 रन पूरे किए, दबाव बढ़ाते हुए फील्डर पर, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन से स्कोर 16 पे पहुंचा है। 16 रन 3 विकेट। विवेक शेलार, ओ बढ़िया शॉट, रिवर्स स्वीप, मागे से गलती, गेंद मागे निकल गई, 4 रन। जब रन नहीं बनते तरे तो इस तरह ही रन बनाने पड़ते आपको। ये देखिए तो नक्कीच स्विचचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थितरित्या चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता, परंतु तरी 4 धावा धावफलकावर लागलेले आहेत। नक्कीच धावा येणं हे गरजेचं आहे, त्या कशा प्रकारे येतात ते महत्त्वाचं नाही। 3 ओव्हर की समाप्ती, 20 रन बने बालाजी स्पोर्ट्स के 3 विकेटों के नुकसान पर। अजून उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, तरी उर्वरित 3 षटकांचा विचार केला तर कमीत कमी 35 ते 40 धावा या आवश्यक असणार आहेत, जर सन्मानजनक धावसंख्या म्हणायची असेल आपल्याला तर। गेम प्लान बिल्कुल साफ आहे, भावेश पवार को कंटिन्यू रखा गया, पराग जाधव थोड़ा सा ऑफ कलर लग रहे हैं, सिंगल्स अभी तक उन्होंने सभी गेंदों पे बनाए, लेकिन ज़रूरत है बालाजी को कुछ लंबे शॉट्स की। खींच के मारा है चाबुक शॉट, लेकिन पीछे हेमंत अड़ट, वाइडिश मिड विकेट पर 1 रन। बहुत तेज शॉट गया था बल्ले से, थोड़ी बैक ऑफ लेंथ गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था। नक्कीच एक आपटलेला चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता। भावेश पवार, अच्छी गेंद, वाइड यॉर्कर, शॉर्ट लेग पे गेंद चली गई, 1 रन बनता हुआ स्कोर में। कमाल की बॉलिंग हो रही है धनेश कुकसे की तरफ से, 22 रन 3 विकेट। दोनों टीम के कैप्टन टॉस के लिए रिपोर्ट करें, जय मसोबा पिंपलास पंकज घरत फैम टीम।
इस मरतबा बेहतरीन कवर ड्राइव, थोड़ा सा फंबल किया, बहुत तेज दौड़ते रनों के लिए रनिंग बिटवीन द विकेट में मोनिश पाटिल, 24 रन हुए। सागर शरद बीर फैम टीम, जय भोलेनाथ स्पोर्ट्स सलोली पाड़ा, पंकज गरत फैम टीम, जय मसूबा पिंपलास, दूर से खेला था, लगभग वाइड बल्ले पे, वाइड गेंद पे बल्ला चला दिया, फेंक दिया था बल्ला, एक रन, स्कोर 25 रन 3 विकेट। भवेश पवार, एज एंड गॉन, खड़े खड़े खेले थे, फुटवर्क नहीं था, मोटा सिरा लिया, कोई गलती नहीं विकेट कीपर की, विकेट नंबर 4 गिरता हुआ बालाजी स्पोर्ट्स का। सीजन में यहाँ पर पहले BTPL हुआ, तमाम कमेंट्री और टॉस को ऑर्गेनाइज किया संदेश पाटिल भिवंडी कर ने, उसके बाद नारायण स्मूर्ति चषक में भी उनका वहीं रोल रहा, और अब JB कप भादवड़ में भी वहीं रोल है। नए बैट्समैन आकाश पाटिल आए हैं बल्लेबाजी को, चौथा ओवर चल रहा है, रन बने बालाजी के केवल 25, 50 प्लस मोस्ट कंपलसरी अगेंस्ट धनेश, बहुत ही कड़क शॉट, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी हैं, एक रन, हालांकि शॉट जब बल्ले से गेंद टकराई थी बहुत ही मीठी आवाज हम तक पहुंची थी। 4 ओवर की समाप्ति, 26 रन 4 विकेट, डेथ ओवर बचे हैं, और आइए सुनते हैं डेथ ओवर में कमेंट्री की दुनिया में कदम रखने वाले आदेश तरे को। तर नक्कीच 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा झालेल्या आहेत, 4 गडी बाद झालेत, ज्या प्रकारे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारला होता बालाजी स्पोर्ट्स संघाने, एक चुकीचा निर्णय म्हणता येईल, कारण 4 षटकांची समाप्ती आणि फक्त 26 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत, 4 गडी बाद झालेत, यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ निश्चितच बाकी आहे। खेळपट्टीवर फलंदाज पराग आणि आकाश अजूनही आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे मोठ्या फटक्यांची। देखिए, ये क्रिकेट से जुड़े हुए हैं इसलिए इनका मैसेज पढ़ा जा रहा है। भिवंडी क्रिकेट का पेज निकालने वाले माजिद खरबे ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है, इनके भी पढ़े जाएंगे लेकिन बहुत कम। BC4 सिटी क्रिकेट जब रहेगा ऑल द बेस्ट का मैसेज नहीं पढ़ा जाएगा, हम इंटरनेशनल लुक देना चाह रहे हैं। तर नक्कीच अजूनही 2 षटकांचा खेळ निर्धारित आहे, तर 2 षटकांमध्ये किती धावा जमा करते बालाजी स्पोर्ट्स संघ, कारण समोरील संघ एक बलाढ्य संघ नक्कीच धने स्पोर्ट्स कुक्से, ज्याने मागचा सामना अतिरिक्त सहजरित्या जिंकला होता, जर या सामन्यामध्ये त्यांना आव्हान द्यायचं असेल तर अजूनही 2 षटकांमध्ये चांगल्या धावा जमा करणे आवश्यक राहील। दोन्ही फलंदाज आकाश आणि पराग क्षमता आहे आणि क्षमतेला साजेसा खेळ त्यांना करावा लागणार आहे आता मात्र या 2 षटकांमध्ये, कारण अजूनही 2 षटक पाहायचे गोलंदाज कोणते असणार आहेत, कारण धनेश कुक्से संघाचा विचार केला तर अजूनही हेमंत हरडचं एक षटक असेल कदाचित, आणि विवेक शेलार आणि दोन्ही गोलंदाजांनी मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केले, आणि या आधीचा षटकाचा विचार केला तर विवेक शेलार यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे, तर पाहण्यायोग्य राहील अजूनही 2 षटकांमध्ये किती धावा येतील। तर यानंतरचे दोन्ही संघ आपण तयारीत राहायचं आहे, तर यानंतर सामन्यासाठी जय मसोबा पिंपळास आणि जय भोलेनाथ सरवली पाडा, तर नक्कीच दोन्ही संघांनी तयारीत राहायचं। तर 5वे षटक घेऊन येतोय तो गोलंदाज विवेक शेलार, सामने गॅलरीच्या टोकाकडून सरसावतो खेळण्यासाठी सज्ज आकाश, पहिला चेंडू एक फुलर लायनचा चेंडू, काही समजलेलं नाहीये, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय, काय गोलंदाजी होते आतापर्यंत, सुरेख गोलंदाजी झाली होती, धनेश
स्पोर्ट्स कुक्से संघाची। देखिए अभी तक BC4 में सबसे ज़्यादा टोटल इसी ग्राउंड पे 96 RD ने बनाया, लोएस्ट स्कोर 12 जय दुर्गा भी। ये वाली फुल टॉस वर घेऊन खेळून काढलाय चेंडूला क्षेत्ररक्षक जयेश पाटील, नक्कीच त्या ठिकाणी तैनात आहे। चेंडूला उचलून फेकी केली, एक धाव पूर्ण झाले, एका धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 27। तर तब्बल 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, 4 गडी बाद 27 धावा धाव फलकावर, एकेरी दुहेरीने आतापर्यंत धावा जमा करताना दिसतोय तो बालाजी स्पोर्ट्स संघ। यावेळी फुलटॉस चेंडू एलिव्हिशन नाही, या चेंडूवर क्षेत्ररक्षक कुमार गुंड जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी करतो, एक धाव पूर्ण केले, एका धावीने संघाची धावसंख्या 29-28। एकेरी दुहेरी धावेने धाव फलक हलतं ठेवलेलं आहे नक्कीच बालाजी स्पोर्ट्स संघाने, कारण कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिलेला नाही आहे गोलंदाजाने। सूर्यक गोलंदाजी धनेश स्पोर्ट्स संघाच्या सर्व गोलंदाजांनी आतापर्यंत केले, यावेळी चांगलासा फटका क्षेत्ररक्षक आलेला आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होत आहे पराग, यस पराग याकडून दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर फलंदाज धावबाद पराग याला मात्र जावं लागेल, तर 5वा गडी बाद झाले। कडे तर या दोन धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 31 धावा, नक्कीच 31 धावा लागलेल्या आहेत धाव फळकावर। 5व्या षटकाचा खेळ अजूनही चालू आहे, यावेळी एक उजव्या एष्टीच्या बाहेरील चेंडू, नक्कीच एक अवांतर धाव, आता मात्र धाव फळका तर वाढणार आहे। 32 धावा आहे अवांतर धावेने जाऊन पोहोचते धावसंख्या 32-5 बाद 32 धावा। तर गोलंदाजचं विवेक शेलार आतापर्यंत खूपच चांगली गोलंदाजी केली आहे त्याने आपल्या षटकामध्ये, यावेळी चांगला फटका गॅपमध्ये जातो एका चेंडू, क्षेत्रक्षक त्या ठिकाणी येतोय, एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आहे आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत। तर अशा रीतीने षटक समाप्ती झाली, तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 34, तर नक्कीच 34 धावा झाल्या आहेत, 5 बाद 34 धावा, एका षटकाचा खेळ शिल्लक। तर 5 षटकामध्ये 34 धावा, एक खराब। जय मसोबा पिंपलास के कॅप्टन क्यूके प्रमोद मात्रे आ चुके हैं। जय मसोबा पिंपलास के कॅप्टन, आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। तर शेवटचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज हेमंत हरड, आरके पाटील स्टँडच्या टोकाकडून शेवटचं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज हेमंत हरड। स्ट्राईकला मात्र फलंदाज राजा, मॅन फ्रॉम निंबवली, एक मोठं नाव निंबवली गावातून आलेलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु त्याच्याकडे 6 चेंडू असणार आहेत खेळण्यासाठी। 6 चेंडूमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा त्याला गोळा करावे लागणार आहेत, कारण आतापर्यंत 5 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 34 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत। पहिला चेंडू, चांगलाच चेंडू गुडघ्यावर टेकून खेळून काढला चेंडूला क्षेत्ररक्षक, तोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केलेली आहे, एक धाव पूर्ण केलेली आहे, अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक। धावसंख्या 5 बाद 35, आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो आकाश। खेळण्यासाठी सज्ज आकाश, यावेळी चांगलाच चेंडू हवेत खेळलाय चेंडू, कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नोमॅन्स लँडमध्ये टप्पा घेतोय चेंडू, एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावीने संघाची धावसंख्या झाली ती 36
तर शेवटच्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना गोलंदाज हेमंत हरड धावसंख्या झाली ती 36। खूपच चांगली गोलंदाजी धनेश कुकसे संघाची या सामन्यामध्ये आपण आतापर्यंत पाहिलेली आहे। मोठ्या फटक्यांचा कोणताही वापर या ठिकाणी आपल्याला दिसला नाही। यावेळेला सूर्यरेखा चेंडू, एक यॉर्कर लाईनचा चेंडू, हेलिकॉप्टर ड्राइव करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता परंतु चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात। एक सूर्यक्रियंत लाईन नक्कीच यॉर्कर लाईनचा हा चेंडू हाताळला होता गोलंदाज हेमंत हरंडी याने। आपल्या उंचीचा पुरेपूर वापर आणि एक सुरेख चेंडू हाताळला होता गोलंदाज हेमंत हरणे। पुन्हा एकदा आकाश खेळण्यासाठी सज्ज आपल्या थोडासा रनअप मध्ये बिघाड गोलंदाजाच्या नक्कीच। आकाशाचा विचार केला तर आजपर्यंत 6 चेंडू त्याने खेळून काढलेले आहेत आणि 7 धावा केलेले आहेत परंतु स्ट्राइकला राजा। यावेळी चांगलासा फटका, एक पॉवर बॅक ड्राइव्ह नक्कीच आला होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी। खराब क्षेत्ररक्षण सूरज केने आणि चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी चौकार। तर नक्कीच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ रिजनमध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षक सूरज यासकडून आणि चेंडू दोन पायांच्या मधून सीमारेषे बाहेर गेला होता। 4 धावांसाठी चौकार, धावसंख्या 40 वर पोहोचलेली आहे या चौकाराने। यावेळी अजून एक चांगला चेंडू अपील झालेला आहे पंचांकडे, पंचाने मात्र अपील फेटाळून लावली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे यस नक्कीच आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 42। शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष, धावसंख्या 42। या आधीच्या चेंडूवर एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, एक पॉवर ब्रेक ड्राईव्ह राजाच्या बॅटमधून आला होता आणि लॉंग ऑफ रिजनला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं सूरज यासकडून आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला होता चौकार। धावसंख्या 42 वर स्थिर। पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत हरड। यावेळी हवेत खेळलेला आहे चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी भावेश पवार, कोणत्या प्रकारची चूक करत नाही फलंदाज राजा मात्र बाद। अशा प्रकारे 6 षटकांची समाप्ती झाली, तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 आणि 43 धावांचं माफक असं आव्हान ठेवलेलं आहे ते धनेश स्पोर्ट्स कुक्सी संघासमोर। आइए टॉस के लिए हम आगे बढ़ते हैं। जय मसोबा पिंपलास, पंकज घरत फैम टीम और शरद भोईर फैम टीम, जय भोलेनाथ सरोली पाड़ा के बीच में टॉस करते हुए संदेश पाटिल। बहुत बहुत धन्यवाद सिद्दीक बाबे सर। उपस्थित वाशेरे गावचे माजी उपसरपंच विश्वास पाटील साहेबांना विनंती करेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आणि आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय। वेलकम KM अँड प्रमोदजी म्हात्रे टॉस बॉक्समध्ये, सोबतच प्रमोदजी पाटील आपण देखील या आमच्या टॉस बॉक्समध्ये। या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। दोन्ही कॅप्टन्स KM आणि प्रमोद म्हात्रे, तुम्हाला दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला या स्पर्धेच्या माध्यमातून कॉईन बनवला जय बजरंग चषक 2021 एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अभिमन्यु तरे, आपण अभि तरे बोलू शकता आणि विश्वजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय। KM कॉल करतोय, जय बजरंग असा कॉल आहे मात्र अभिमन्यु तरे आलेला आहे। थँक्यू सो मच विश्वास पाटील साहेब, बसून घ्यायचंय आपण आणि प्रमोदजी पाटील आमचे मामा आपण देखील बसून घ्या। यस प्रमोद म्हात्रे, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत आहे जय बजरंग चषक 2021 या स्पर्धेमध्ये। टॉस जिंकले काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण आपण नेहमी या ग्राउंडवर खेळलेला आहे। लास्ट टाईम आपण करिश म्हात्रे यांचा शो केलं, यावर्षी हरी जोशी यांनी देखील ऑर्गनाईज केलं आहे। शॉर्टकटमध्ये काय सांगणार आपण या स्पर्धेविषयी? अतिशय चांगलं वातावरण आहे, हरी जोशी यांनी चांगलं आयोजन केलेलं आहे। यस आपल्याला क्षेत्ररक्षण करण्यासाठी 6 षटक आहेत, त्याच्यामध्ये धावा रोखवायच्या आहेत, किती धावांवर रोखणार कारण की जय मसोबा पिंपला संघ देखील खूप चांगला आहे। 40 अँड 50 अंडर सामना रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना। नक्कीच आपल्या संघाला भरपूर शुभेच्छा। हे होते प्रमोद KM, कुणाला मात्र नेहमी एक चांगला परफॉर्मन्स राहिला आपल्या संघाचा आणि कुठेतरी थोडंसं स्ट्रगल करतात खेळाडू कारण की सिटी फॉर्मॅट म्हटल्यानंतर प्रत्येक खेळाडूकडून 100% असणं खूप गरजेचं आहे। टॉस इम्पॉर्टंट होता आपल्यासाठी? हा नक्कीच टॉस इम्पॉर्टंट होता। टॉस जिंकला तर काय निर्णय असतं आपला?
फिल्डिंग घेतली असती. फलंदाजी करायची आणि सहा षटकाचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण की श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण तुला तर माहितीच आहे, अनेक वर्षापासून या ग्राउंडवर खेळत आला आहे, या ग्राउंडवर भरपूर धावा बनत आहेत, तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल सहा षटकामध्ये? 50+ करू आम्ही. काय अपेक्षा असतील सर्व खेळाडूंकडून, कारण की आपण सिटी फॉर्मॅट खेळत आहे, कारण की 11 खेळाडू जर चांगले खेळत असतील तरच एक चांगला मॅच होत असतं, तर 11 खेळाडूंकडून काय अपेक्षा असेल? नक्कीच तो जाईल, तो त्याचा परफॉर्मन्स 100% दिला पाहिजे. एक रंगतदार सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. KM होता माझ्यासोबत. मित्रांनो, टॉस जिंकले ते जय बोलण्यास सरोली पाडा संघाने सर्वप्रथम शत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. व्हॉइस ऑफ प्रणय सिद्दीक बाबे सर. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. लक्ष्य है दिनेश कुकसे के सामने 6 ओवर में 43 रनों का छोटा टोटल, लेकिन इस तरह के टोटल को डिफेंड करने के लिए आपको रेगुलर इंटरवल में विकते लेना होती है. यह सर्दी बराबर सिद्दीक बाबे सर, कारण की लक्ष्य जर बघितलं तर फक्त 43 धावांचं आहे. इथून गोलंदाजी चांगली होणं खूप गरजेची आहे. So back to cricket, 2 openers. Yes, Bhavesh Pawar open the inning. This is the interesting. Kya baat hai? Scene hero in first scene. Yes, Agdi Barbara Siddiq Bhavesh sir. Pahilanda Bhavesh Pawar open karnyasathi apan maidanamadhye paahatoy. Te dekhil city format madhye. Yes, first time I think. Wo jab bhi nahi aaye, jab सौ को चेस किया था मापोली क्रिकेट धमाका में, 101 को चेस किया था धनेश कुकसे ने 2017 में. यस, इथे नवीन काहीतरी रणनीती असेल धनेश इलेव्हन कुकसे संघाच्या माध्यमातून. कॅप्टन विवेक शेलार याचा काहीतरी आदेश असेल भावेशाला. पाहूया पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळते का, कारण की गोलंदाज देखील पूर्ण तयारीमध्ये आहे. वैभव विवेक विनीत माली अँड भावेश पवार, दीज टू आर दी ओपनर्स. Vaibhav, first ball this time, nicely played, turning on the outside. Bhavesh looking for a second, no says by Vinit. Bhavesh Pawar off the mark with 1 and Dinesh Kukse 1 without loss. Next match, Jay Bhulenath Saroli Para in this season qualify 1 time in semi-final. Won the toss, elected field first, invite Jay Masoba Pimplas bat first. वैभव एक चांगली सुरुवात भावेश पवार याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक सिंगल धाव घेऊन आपल्या संघाचे धावा जे आहेत खातं ओपन केले श्री गणेशा केलंय. वैभव अप टू द विकेट नाव, ब्युटिफुल बॉलिंग ॲक्शन. बॉस टू विनीत दिस टाइम, सॉफ्ट अँड कट शॉर्ट, दे थ्रू फॉर 1-2 विदाउट लॉस. धनेश कुकसे चेसिंग अ टार्गेट ऑफ 43 in 4 ओवर्स. सिद्दीक भाबे सर, इथे मी एकच सांगेल की आपल्यासमोर टार्गेट कमी आहे, चांगली मेरिटवर चांगली गोलंदाजी होणं खूप गरजेचं आहे, आणि विकेट्स जास्तीत जास्त यॉर्कर पद्धतीचे चेंडू वापर करावे लागतील. यस, मस्ट 2 or 3 क्विक विकेट्स. ओ ब्युटी, व्हॉट अ बॉल, जस्ट पास द बॅट, ब्युटिफुल बॉल. भावेश इन ट्रबल. यस, बट लकी फॉर हिम, नॉट गेस आउटसाइड एज. घटनापूरक चेंडू टाकला होता गोलंदाज वैभव याने. भावेश पवार हलक्या हाताने फक्त कट करण्याचा प्रयत्न केला होता या चेंडूला. वैभव टर्न फ्रॉम श्याम नाईक गॅलरी एंड, दिस टाइम बॅट डिलिव्हरी वाईट, 3 विदाउट लॉस. वैभव ट्राय टू extra pace there, and I think first time in the BC4 cricket history Bhavesh Pawar open the inning. Vishwas Patil in dugout, this time pull and powerful 6 runs, not a very good stroke I think. He cleared the boundary, he tried to play through the backward square leg and ball is towards to mid wicket. Yes, agdi barabar avasari tya bat var ala navta tari dekhil powerful stroke manu shakto apan. Pawar yacha power ithe paala mithe chendu sima par shatkar.
स्कोर बाउंसिंग टू 9 for 9 विकेट. विश्वास पाटिल वेरी हैप्पी मैन लीडिंग टीम द ओनर विश्वास पाटिल एंड पांडुरंग धर्मा पाटिल फर्स्ट नेम पांडुरंग धर्मा दिस टाइम फाइन डिलीवरी बिस इन द एयर बिस विद द पेस गुड कम बैक यस अगदी बरोबर कम बॅक देखील करणं खूप गरजेचं होतं मात्र फ्लॅटेड डिलिव्हरी होती भावेश पवार याच्या रेंजमध्ये आला नाही आहे डॉट चेंडू इथे कम बॅक पाहायला मिळालं गोलंदाज वैभव याचं धावसंख्या 9 धावा धावपालकावर वैभव दिस टाइम ट्राय टू स्वीप वन्स मोर अनकन्व्हेन्शनल हिट नो एलिव्हेशन बिहाइंड ही स्ट्रोक बट ही गेट्स टू वन्स मोर भावेश ट्राय टू प्ले इन स्टाईल ऑफ मार्गन ट्राय टू प्ले बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर बॉल इज टुवर्ड्स टू व्हाइट स्मिथ विकेट एक ओवर की समाप्ति रन बने 11 दो रन पेनल्टी के ऐड किए जा रहे एक ओवर 13 इसे कहते हैं गरीबी घर में हो और आटा गीला हो जाए ये सगदी बराबर दोन दाबा पैनलाइज केला जाता आहे इथे बालाजी स्पोर्ट्स सरोली पाडा संघाला कारण की जेव्हा आपण खेळतो ना मित्रांनो त्यावेळेस आपले खेळाडू 11-11 असणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर ड्रेसिंग जे आहे बी सी परफॉर्मन्सचं नियमच आहे आपली ड्रेसिंग देखील कंपल्सरी असणं खूप गरजेचं आहे इथे आता मात्र पहिल्या षटकामध्ये 11 आल्या आणि प्लस 2 धावा पॅनलने ज्या केलेल्या आहेत त्या 13 धावा धावपलकर लागत आहेत म्हणून ही एक चांगली सुरुवात कारण की आज पहिल्यांदा भिवंडी टेनिस क्रिकेट बॉलमध्ये इतिहास रचला जातो की भावेश पवार ओपन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला आहे बिलकुल हर फन मौला खिलाडी आहे कुछ भी कर सकते हैं विकेट कीपिंग बॉलिंग बैटिंग पहले नंबर पे आखिरी नंबर पे बीच में लेकिन वो ड्रॉप्स इनके हीरो तो हैं यस एब्सोल्युटली राइट सिद्दीक बाबे सर कल आपने बंटी के सामने देखा था मागे के आउट होने के बाद दर्शक समझ गए थे बंटी काम तमाम कर देंगी अच्छी गेंद छोटी बैकलिप का इस्तेमाल ड्राइव किया लॉन्ग ऑन पे एक रन लेकिन बंटी स्पोर्ट भी बहुत ज़बरदस्त टीम आई है इस सीज़न में नीलेश देसले ने भी कमर कस के टीम भेजी है यस अगदी बरोबर एवन पवन आणि सूरज केने त्या संघाला लीड करता है त्यांना देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार होती या स्पर्धेमध्ये सध्या तरी गोलंदाजीमध्ये दर्शन पाटील मॅन फ्रॉम वडगर राय एक चांगली सुरुवात करतो आहे आपल्या गोलंदाजीमध्ये दर्शन पाटील भावेश पवार के लिए देखिए ये सीजन BC4 का बहुत सारे गुल खिला रहा है स्विच इट लेकिन सीधा फील्डर के पास कोई रन नहीं पॉइनियर काफ़ी दमखम में लग रही है दो की रनर्स एक की सेमीफाइनलिस्ट और कल मुनाफ शेख जो हमेशा इंडियन में या किसी भी टीम में खेले डेथ ओवर में आते थे ओपन आए पहली गेंद खेली आखिरी गेंद खेली धनेश कुकसे के सामने स्वीप कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ 4 रन मुनाफ शेख ने पहली गेंद भी खेली आखिरी भी बैट कैरी किया और 42 नट आउट बनाए धनेश के सामने प्रदीप वाकड़े थे गेंद को रोक नहीं पाए चौका आता हुआ झाड़ू शॉट 18 रन हुए दर्शन ओ बढ़िया गेंद बच गए और दर्शन ने भी टाली बजा दी सिद्दीक बाबे सर तितकच चांगला फलंदाज आहे समोर आणि तितकीच चांगली गोलंदाजी दर्शन पाटीलची पाहायला मिळते देखिए दर्शन पिछले सीजन के सबसे बड़े बॉलर थे दो मरतबा बेस्ट बॉलर थे सिटी फॉर्मेट के 8 टूर्नामेंट में उछाल दिया है तारामंडल में 6 रन बिग वन मैक्सिमम स्विंग कितना अच्छा था गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग रफू चक्कर होती भी 6 रन काय टाइमिंग आणि चेंडूवरची नजर सिद्दीक बाबे सर या प्लेसमेंट मागे ताकत पकी झोकली होती बघितलं आपण दर्शन उड़न खटोला ये उड़न खटोला है जाएगा बाहर 6 रन
नीति के तहत भेजा गया है या कमेटी ने कह दिया है कि थोड़ा आज सहयोग करे? यस सर, ऍब्सोल्युट राइट सिद्दीक बाबे सर, म्हणूनच मला तर वाटतं भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 षटकार इनक्रेडिबल सिद्दीक बाबे सर, आणि एक चौकार देखील पाहायला मिळाला. लगभग जो अर्धा पल्ला जो आहे इथे गाठलेला आहे, धावसंख्या धावबलकावर 30 धावा, म्हणजे इथून अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 13 रनवरचे हे कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं भावेश पवार? देखिए ऑडियंस अभी भी बहुत मैसेज भेज रहे हैं. सभी से मैं निवेदन करूंगा कि BC4 सिटी क्रिकेट जब भी चलेगा आपका कोई भी ऑल द बेस्ट नहीं पढ़ा जाएगा, क्योंकि सिर्फ टीम के ओनर्स अगर भेजते हैं तो उनका पढ़ा जाएगा. 30 रन यहां से 13 रन चाहिए. हालांकि टेलीकास्ट से हमारे अंकल भुईर जुड़ चुके हैं जिन्होंने JB कप बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया. आपका स्वागत है. बेस्ट ऑफ लक का BC4 फॉर्मेट में नहीं दिया जाएगा. उछाल दिया गया इनको, खरबूजे को देख के तरबूजे ने रंग बदल दिया. स्टैंड में 6 रन. देखिए कल मैंने कहा था विनीत माली के बारे में, ये खिलाड़ी बड़े रेस का घोड़ा है, ये खिलाड़ी आगे जाकर काफी नाम कमाएगा. म्हणून तर सिद्दीक बाबे सर संघ देखील बघ त्यांनी कोणतं निवडलंय. धनेश लिओन कोक्से त्या संघातून अनेक युवा स्टार जे खेळ होते भरपूर पुढे जाताना आपण बघितलेत. इस मरतबा खेलने की कोशिश, गेंद शॉर्ट फाइन लेग पर 1 रन. यही कारण था पिछले साल से, हालांकि प्रसाद परब ने बहुत अच्छी बात बताई थी. देखिए ओपन का क्रिकेट होता है, मैंने नहीं सुना किसी का ऑल द बेस्ट. खाड़ी चषक इतना बड़ा हुआ लेकिन ऑल द बेस्ट नहीं. ऑल द बेस्ट क्रिकेट जब चलता है जब आपके ऑल द बेस्ट ना आए. इस मरतबा स्विंग कर दिया, बढ़िया फील्डिंग. 3 रन अपने टीम के लिए. रन नहीं लिया है, चौका बचाया वैभव ने. 6 रन बाकी है. BC4 सिटी क्रिकेट आखिर तक हम इंटरनेशनल लुक देंगे, इसलिए कोई भी ऑल द बेस्ट किसी की पड़ी नहीं जाएंगी. चॉप करने की कोशिश वाइड यॉर्कर थी. वैसे भी BPL भिवंडी प्रीमियर लीग दस्तक दे रहा है और वो BC4 उनके चेयरपर्सन अल्ताफ बाली ऑर्गेनाइज पॉइनियर ने इतना सलीके से बनाया है कि एक अलग मजा आएगा सुपर से ऊपर लीग में. इस मरतबा ड्राइव किया गया इनको आउटफील्ड में, 1 रन. मिसफील्ड हुआ है, 2 रन बना लिए बैट्समैन ने. एक तरफा मुकाबला, दुनिया में एक तरफा प्यार और एक तरफा हार बहुत तकलीफ देता है. पिछले 4 गेंदों में सिर्फ 3 रन आए. अभी भी जूझ रही है टीम, लड़ रही है. हेलीकॉप्टर ड्राइव, 1 रन. भावेश पवार ने मापुर चषक में वटगर के सामने जो स्टैंड में 6 लगाया और उनका जो स्टाइल था अब हर जगह हमें नजर आता है. ओवर समाप्त हुई है. रन कितने चाहिए साहिबा? 3 रन. उसके बाद वही स्टाइल आपने देखा था, कल भी देखा आपने बंटी के सामने जब सिक्सर लगाया, वही स्टाइल आपने मानकोली में देखा था उनका, कबीर स्मृति चषक में. कमाल के खिलाड़ी हैं. देखिए महाराष्ट्र नहीं पूरे भारत देश से अगर कोई ड्रीम 11 बनाई जाए तो उसमें भावेश पवार का नाम तो जरूर रहेगा. ये सगदी बरोबर सिद्दीक बाबे सर, मात्र काय फलंदाजी केली आहे. धावा बनते त्याच्या बॅटमधून
आणि आज ओपन केला आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक मॅचमध्ये भावेश पवार तुम्हाला एक तर वन डाऊन एक तर ओपनिंग करताना तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आपने देखा की बाबू शाह मेरे साथ बहुत इंटरेस्टिंग कॉमेंटेटर थे. उन्होंने बहुत अच्छा कहा था, जंगल में शेर फाड़ता है और क्रिकेट में भावेश पवार बहुत बुरा मारता है. बढ़िया गेंद आगे रखा था आड़े बल्ले से खेलने की कोशिश, लेकिन पॉजिटिव क्रिकेट खेल रही है, कहीं भी मैच को छोड़ नहीं रही. भले से मैच एक तरफा है, क्रिकेट की खूबसूरती को कम नहीं कर रही है बालाजी. फुल टॉस गेंद, मैच फिनिश. गेंद को बाहर भेज दिया भावेश पवार ने. इस मैच को जीत लिया धनेश कुकसे ने. कॉन्ग्रेचुलेशन पांडुरंग धर्मा पाटिल, विश्वास पाटिल एंड ऑल टीम. देखिए लाइन अप करके एक दूसरे से मिलना है, ये हमारे क्रिकेट की जीत है. उनको भले से जाना है, आप जाइए मैन ऑफ द मैच भावेश पवार, आपको आकर तुरंत मैन ऑफ द मैच लेना है. खेल की शुरुआत होंगी आदेश तरे और संदेश आपके साथ. यस, अपन भावेश पवार याला मैन ऑफ द मैच देणार आहोत. रमाकांत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. एक खास वसईवरून या स्पर्धेसाठी त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत, जी स्पॉन्सर केलेली आहे इथे संतोषजी तरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफी. भावेश पवार आपण यायचं व्यासपीठावर. इनक्रेडिबल, न भूत न भविष्य, टेनिस क्रिकेट या जगातील महान ऑलराउंडर भावेश पवार यस. भावेश पवार मला तरी वाटतं ग्रामीण गटाची मॅच आहे म्हणून पुढे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतं, मात्र मॅन ऑफ द मॅच तर भावेश पवार याची ट्रॉफी आपण देत आहोत रमाकांत पाटील यांच्या शुभ हस्ते. यस, भावेश पवार आले आहेत कारण की त्यांना ग्रामीणचं मॅच देखील खेळण्यासाठी जायचं आहे. सर्वप्रथम ते गावासाठी क्रिकेट खेळतात, त्यानंतर सिटी क्रिकेट, त्यानंतर ओपन. रमाकांत पाटील जे वसईवरून आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण भावेश पवारला देत आहोत. खूप खूप अभिनंदन भावेश आणि पुढच्या मॅचसाठी भरपूर शुभेच्छा. अँड बॅक टू नाव क्रिकेट. चला शत्रक्षण लावून घ्यायचं, जे बोलू ना सागर भुईर अँड कंपनी. चला आपण शत्रक्षण त्वरित लावून घ्यायचं. खूप चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. माझ्यासोबतच आदेश तरे माझ्यासोबत असणार आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आजच्या दिवसातील हा मोठा सामना आहे कारण एका बाजूला जय मसोबा पिंपलास आणि दुसऱ्या बाजूला जय बोलूनात सरुरी पाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला शत्रक्षण लावून घ्यायचं आहे आपण केतन मात्रे. बंटी चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये शत्रक्षण लावून घ्या. तर थँक्यू सिदिक भावे. तर यस, नाणेफेक झालेली आहे जय बोलनाथ सरोलीपाडा वर्सेस. तर जय बोलनाथ सरोलीपाडा वर्सेस जय मसोबा पिंपलास. तर नाणेफेक जिंकलेले आहे ते जय बोलनाथ सरोलीपाडा संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि फलंदाज देखील लगेच पाठवायचे, सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे जय मसोबा पिंपलास संघ. छह ओवर का ये मुकाबला और मैच शुरू होने जा रहा है, जहाँ पर टॉस जीत कर पहले जय बोलनाथ सरोलीपाडा ने फील्डिंग करने का फैसला किया. प्रमोद मात्रे टीम के कैप्टन, सभी का हार्दिक स्वागत है दोपहर के क्षेत्र में. हमारे साथ कमेंट्री बॉक्स में आदेश तरे और ऑफिशियल स्कोर साहिबा मोमिन सर.
तो ये बड़ा मुकाबला जहां पर टॉस जीता है और फील्डिंग करने का फैसला किया और सामने जय मसोबा पिंपलास टीम जो बल्लेबाजी करने जा रही है। तर नक्कीच नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करताना जय मसोबा पिंपलास संघ सलामीची जोडी मैदानात पाठवायचे। तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले जय भोलनाथ सरोलीपाडा संघ आपला क्षेत्ररक्षण सजवत आहे। तर आपण पाहत आहात मित्रांनो जय बजरंग चषक 2021 मागच्या 2 वर्षांचा काल उलटलाय, त्यानंतर एक पुन्हा एकदा ही स्पर्धा प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या भेटीसाठी जय बजरंग मित्रमंडळ घेऊन आलेलं आहे। नक्कीच सर्व मान्यवर पाहुण्यांचे प्रेक्षकांचे व खेळाडूंचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। यस अगदी बरोबर आहे, कारण की 2 वर्ष कोरोनाचा काल सुरू होता आणि त्याच्यामध्ये भरपूर अनेक प्रत्येक गावातील काही जे व्यक्ती आहेत ते आपल्याला सोडून देखील गेलेले आहेत, मात्र आता सुरक्षित सर्व काही आहे आणि त्यानंतर क्रिकेटला सुरुवात झाली आहे।